माजी खासदार धनंजय सिंग यांचा जामीन अखेर मंजूर. बीड लोकसभेत निवडणुकीचा प्रचार शिगेला, बजरंग सोनवण्यांची बैलगाडीतून मिरवणूक, कार्यकर्त्यांकडून बजरंग सोनवण्यांचं जोरदार स्वागत. माढा सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती, माढासाठी प्रसाद लाड, तर सोलापूर लोकसभेसाठी श्रीकांत भारती यांची नियुक्ती. आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, कोल्हापूर हातकणंगलेंच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचारसभा. इंदापूरमध्ये आज महायुतीच्या नेत्यांची जाहीर सभा, इंदापुरातील महायुतीचे नेते प्रथमच एकत्रित करणार प्रचार. सभेदरम्यान धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे येणार एकाच मंचावर. शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटीलच विजय होणार, दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केला विश्वास. प्रकृती ठीक झाल्यानंतर प्रचारात सक्रिय होणार, वळसे पाटलांचं वक्तव्य. रत्नागिरीच्या शिवसेना युबीटी पक्षाच्या युवासेना प्रमुखांना तडीपाराची नोटीस, विविध 7 गुन्ह्याच्या प्रकरणात तडीपाराची नोटीस, तर खेडच्या पदाधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी. मिहीर कोटेजांच्या उत्पन्नात 3 पटीनं वाढ, उत्पन्न वाढलं मात्र संपत्ती घटल्याची माहिती. कोटेजांकडे 74 तोळे सोनं, 1.5 किलो चांदी, माहिती अहवालातून माहिती समोर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित ठाकरे एकाच मंचावर येणार 29 एप्रिलला पुण्यातील सभेत, दोघे दिसणार एकत्र. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, साताऱ्याच्या दहिवडीत दुपारी 1 वाजता प्रचार सभेचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर, महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांसाठी कडेगावमध्ये घेणार प्रचारसभा. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आज कोल्हापुरात, भुजरगडमध्ये शाहू महाराज छत्रपतींसाठी होणार प्रचारसभा, मव्याचे प्रमुख नेते राहणार सभेला उपस्थित. धाराशिव जिल्ह्यात MIM पक्षात दुफळी, पक्षात सक्रिय नसणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने पदाधिकारी नाराज, नाराजीचा लोकसभा निवडणुकीत MIMला फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईच्या झळा, जायकवाडी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक, कडक उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याची माहिती. महाविकास आघाडी उमेदवार अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात, शरद पवारांची उद्या उरळी कांचनमध्ये घेणार प्रचारसभा, आमदारांसह अनेक पदाधिकारी राहणार उपस्थित. राज्यातील 4th टप्प्यातील निवडणुकीसाठी 447 उमेदवारांकडून 618 अर्ज दाखल, एकूण छाननीनंतर 369 अर्ज ठरले पाहिजे. नाशिकच्या नांदगावमधील जामधरी गावाचा मतदानावर बहिष्कार, पायाभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांचा एल्गार, लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा. टॉप 20 नंतर आता पाहणार आहोत महत्वाच्या हेडलाईन्स. काँग्रेसच्या नसीम खान यांना मुंबईतून लोकसभा उमेदवारी देण्याची MIMची ऑफर, खासदार इम्तियाज जलील यांची ट्विटरवरून ऑफर. लोकसभेच्या ऑफरबद्दल MIMला धन्यवाद, पक्ष नुकसान होईल अशी कृती करणार नाही, मात्र पुढील टप्प्यात काँग्रेसचा प्रचार करणार नाही. MIMने दिलेल्या ऑफरवर नसीम खानची स्पष्टोक्ती. काँग्रेसकडून अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी न दिल्याने समाजामध्ये नाराजी, महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवार का दिला नाही, नसीम खान यांचा काँग्रेसला सवाल. सांगलीची जागा काँग्रेसच्या हातातून जाण्यामागे जयंत पाटील वसंतदादा घराणे संपवण्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा घाट, विलासराव जगतापांचा जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप. संदीपान भुमरे वैजापूरमध्ये पैसे वाढत असल्याचा चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप, संदीपान भुमरे बाहेरचे उमेदवार, चंद्रकांत खैरेंची भुमरेंवर टीका. डॉक्टर पाटील आणि राणा यांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है, तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांना थेट इशारा. शिवसेना उद्धवसाहेब ठाकरेंची फेरविचार याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली, प्रचार गीतातील जय भवानी आणि हिंदू शब्द वगळण्याच्या सूचना. भाजप रामाचं बॅनर लावून प्रचार करतात, मात्र विरोधकांना शिवरायांचं कुलदेवताचं नाव घ्यायला बंदी घालतात. निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर चालतोय हा प्रश्न राहिला नाही, विनायक राऊतांची भाजपवर टीका. गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्राची परवानगी, कांदा निर्यातीबाबत केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आरोप. महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा पांढरा कांदा मोदींना प्रिय,
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा हा कट आहे कांद्याच्या मुद्द्यावरून. राऊतांची मोदींवर टीका. महायुतीतील जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता. ठाणे आणि नाशिक दोन्ही जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींची आज कोल्हापुरात सभा. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी घेणार सभा. शाहू महाराजांचा पराभव करा असं मोदी म्हणतात. शाहू महाराजांच्या गादीचा अपमान कोल्हापूरची जनता विसरणार नाही. मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यात राऊतांचा हल्ला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.